आजच्या व्हिडिओमध्ये आपण रितिका श्रोत्री यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. रितिका श्रोत्री ह्या मराठी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. मागच्या वर्षी त्यांचा टकाटक हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये खूपच गाजला. चला तर जाणून घेऊया त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी थोडीशी माहिती. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या गोष्टीची सुरुवात होते 20 डिसेंबर 2000 मध्ये, जेव्हा रितिका श्रोत्री यांचा जन्म झाला. रितिका श्रोत्री यांचा जन्म पुण्यामध्ये झालेला आहे. पुण्यामध्ये जन्मलेली रितिकाने आपले शाळेचे शिक्षण SPM इंग्लिश स्कूल सदाशिवपेठ मधून पूर्ण केलेले आहे. तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण SP कॉलेज मधून पूर्ण केलेले आहे. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. लहानपणी त्यांनी गुंतता हृदय या सिरियल मध्ये काम केले होते. या सिरियल मध्ये त्यांचे नाव देवी असे होते. नंतर 2012 मध्ये त्यांनी प्रेम म्हणजे प्रेम असतं या चित्रपटामध्ये काम केले. त्यानंतर 2015 मध्ये त्यांचा स्लॅम बुक हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये त्यांनी अपर्णा नावाची भूमिका केली होती. 2017 मध्ये बॉय चित्रपटामध्ये त्यांनी ग्रेस नावाची भूमिका केली. 2018 मध्ये मराठी मधील सर्वात मोठा चित्रपट, ज्यामध्ये माधुरी दीक्षित नेने या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत होत्या, यामध्ये रितिका श्रोत्री यांनी राधिका साने नावाची भूमिका केली होती. 2019 मध्ये त्यांचा टकाटक हा चित्रपट खूप गाजला. यामध्ये त्यांनी मीनाक्षी नावाची भूमिका केली होती. चित्रपटासोबतच त्या मराठी मालिकांमध्ये सुद्धा काम करतात. गुंतता हृदय ही त्यांची पहिली मराठी सिरियल होती. त्यानंतर झी मराठी वरील डप्पा गोल या सिरियल मध्ये त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी स्टार प्रवाह वरील बेगुने 10 या सिरियल मध्ये काव्या नावाची भूमिका केली. जर तुम्हाला रितिका श्रोत्री यांच्या पर्सनल लाईफ विषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच मराठी अभिनेत्रींविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.